400 आसपास जागा 100% मिळणार. आपल्या युती संदर्भात विरोधात बोलणं हे मला वाटतं विकृती आहे. मुळात भारतीय जनता पार्टीला 400 आसपास जागा 100% मिळणार, त्याच्यामुळं बी प्लॅन करण्याची आवश्यकता नाही, कारण मेजॉरिटीज त्या ठिकाणी आम्हाला असा स्पष्ट कौल असेल तर बी प्लॅनची आवश्यकताच नाही, त्याच्यामुळं बी प्लॅन करण्याचा विषय उद्भवत नाही. निर्विवाद सत्य आहे किंवा चित्र देशात दिसत आहे ते भारतीय जनता पार्टी आणि आमच्या महायुतीला प्रचंड जनाधार या लोकसभेत मिळेल. आम्हाला जी मोठी राज्य आहेत, शेवटी जागा संख्या कुठे मोठी आहे ते महत्त्वाचं आहे. आपण बघाल उत्तर प्रदेश सर्वाधिक मोठं राज्य आहे, जिथं आम्हाला प्रचंड यश मिळेल. 2-4 जागा सोडल्या तर सगळ्या जागा भाजपला मिळतील, बिहारला चांगलं यश मिळेल. महाराष्ट्र युपीनंतर सर्वात मोठं राज्य आहे, याही ठिकाणी आम्हाला 40 आसपास त्या ठिकाणी जागा मिळतील. गुजरातला 26 जागा आम्हाला मिळतील. कर्नाटकात चांगलं, राजस्थान, मध्य प्रदेश इथे 100% यश मिळेल. आणि त्याच्यामुळे मला वाटतं मोठी जी 7-8 राज्यं आहेत तिथे भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीला 80% यश मिळेल, त्यामुळे आमचा सत्तेचा मार्ग निर्विघ्नपणे इथूनच मोकळा होईल. सर, महायुतीतील आनंदराव अडसूळ आहेत, त्यांनी तुमच्याच उमेदवार असलेल्या नवनीत राणा या 200% पडणार असं त्यांनी हे केलेला दावा केलेला आहे. त्या ठिकाणी खरं तर मी निवडणूक लढणार होतो, मात्र अमित शहाने म्हटलं की यावेळेस ही जागा आम्हाला द्या असा देखील त्यांनी दावा केला आहे. आणि नवनीत राणा हे 100% पडणार आहेत असं देखील जे म्हणत आहेत. तुम्ही महायुतीत एकत्र आहेत, मात्र अशा पद्धतीचे त्यांचे वक्तव्य कसं होतं? महायुतीत एकत्र राहून आपल्या युतीसंदर्भात विरोधात बोलणं हे मला वाटतं विकृती आहे, कारण आपण त्या पक्षात आहोत, शिवसेना पक्ष भाजपसोबत आहे आणि उमेदवारीच्या वेळेला आपण त्या ठिकाणी समर्थन दिलं आणि आता निवडणुका झाल्यावर ते पडणार, अशा प्रकारचं बोलणं हे त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही. हे विकृत प्रकारचं वक्तव्य असं मी स्वतः मानतो, कारण ज्या पक्षात आहोत, ज्या महायुतीत आहोत, त्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात त्या पडणार अशा प्रकारचा आत्मविश्वास देणं मला वाटतं ही आपली राजकीय संस्कृती नाही. सर, दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जो गेल इंडिया प्रकल्प महाराष्ट्रात होता तो मध्य प्रदेशमध्ये आता शिफ्ट झालेला आहे, त्यावरून त्यांनी आता आरोप केलेले आहेत, त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत की केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रकल्पासाठी 12 बैठका घेतल्या, मात्र केंद्राचा मंत्री आग्रही असताना देखील हा प्रकल्प महाराष्ट्रात कसा आला नाही, यामागे कोण आहे असं देखील ते म्हणाले. त्यांनी महाराष्ट्र सरकारचं कोणी ऐकत नाही का असं देखील त्यांनी सवाल उपस्थित केला. मला वाटलं अंबादास दानवे विरोधी पक्षनेते म्हणून प्रगल्भतेनं बोलण्याची आवश्यकता आहे, परंतु ते अत्यंत बालिशपणानं अभ्यास न करता प्रत्येक विषयावर भाष्य करताना दिसत आहेत. खरं म्हणजे विरोधी पक्षनेत्याचं विधान हे पूर्णपणे अभ्यासपूर्ण असायला पाहिजे, त्याला आधार पाहिजे. जो मी काल एका चॅनलला सांगितलं की कशाच्या आधारे हा प्रकल्प इथे येतो आहे, केवळ एका वर्तमानपत्राची बातमी, त्या बातमीचा आधार घेऊन आपण बोलत असाल तर त्या ठिकाणी आपलं अज्ञान आहे. बरं, एक गोष्ट त्यांनी कबूल केली की आमचे राज्यमंत्री भागवत कराड हे या विषयात आग्रही होते. मला वाटतं शासन स्तरावर कुठल्याही प्रकारचं बैठक मिनिटाईज झाली नव्हती, कुठल्याही प्रकारची जागा एक्वायर झाली नव्हती, कुठल्याही प्रकारची MOU त्या ठिकाणी त्या कंपनीसोबत झाला नव्हता, आणि त्याच्यामुळे जे गोष्टच प्रक्रियेत नव्हती त्याविषयी एका वर्तमानपत्राचा आधार घेऊन बोलणं म्हणजे निराधार, निखालच खोटं अशा प्रकारचं वक्तव्य अंबादास दानवेंचं आहे. मला वाटतं त्यांनी, आपण विरोधी पक्षनेते आहोत, अभ्यासपूर्ण आणि कागदपत्रांच्या आधारे संदर्भाने बोललं
तर त्याला महत्त्व प्राप्त होईल. अत्यंत विरोधी पक्ष नेत्याचं म्हणणंसुद्धा गांभीर्यानं कोणी घेणार नाही. आपण बघाल की आपण जी नावं घेतली किंवा जे जे मंत्री आहेत, एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीनं निवडणुकीमधील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रचंड मेहनत घेतली, परिश्रम घेतले. अगदी मतं कोणालाही द्या, परंतु मतदान मोठ्या प्रमाणावर घ्या ही आमची पक्षाची महायुतीची भूमिका होती. परंतु दुर्दैवानं या निवडणुकीमध्ये अनेक लागून सुट्ट्या आल्या, त्याचबरोबर उष्मा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळं गर्मीत लोकं बाहेर पडली नाहीत आणि याचा एकंदर परिणाम तिथल्या निवडणुकीच्या टक्केवारीवर झाला. याला काही मंत्री किंवा कोणी जबाबदार नाही आहेत. लोकांनी या ठिकाणी निवडणूक गांभीर्यानं घेतली पाहिजे. लोकशाहीमध्ये फार मोठा संविधानाने दिलेला आपला अधिकार आहे, तो बजावला पाहिजे, तशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि म्हणून सर्वस्वी मतदारांनी या ठिकाणी मतदान वाढवण्यावर भर दिला पाहिजे, तरच मतदानाची टक्केवारी वाढवण्यामध्ये यश मिळेल. केवळ नेते मंत्री यांची इच्छा असून चालणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.